लाईट लावते लाईट लाईट लाव लाईट लाव लाईट लाव लाईट लाव सर 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 चार चार पाच महिने सांगतो आम्ही आमला वापस काम मी याला तीन तीन महिने सांगितलं जिल्हा परिषद प्रशासनाचा अधिकार असो जिल्हा परिषद प्रशासनाचा अधिकार मी जे जिल्हा परिषदच्या जल जीवन अंतर्गत नगर तालुक्यात जे काही खराब काम चालू आहे त्याचं मी सातत्याने तीन चार महिन्यापासून पाठपुरावा करतोय. त्याच्यामध्ये मी त्यांना महत्वाचं म्हणजे नगर तालुक्यातील हातळून ह्या गावचं योजना लाईव्ह दाखवली, त्यांना व्हिडिओ दिले होते, पत्रव्यवहार देखील केला. तसंच कोल्हेवाडी गाव, कोल्हेवाडी नगर म्हणजे इथून हाकेवरती गाव आहे जिल्हा परिषदपासून 10-15 किलोमीटर, तिथे सुद्धा 1-1.5 कोटीच्या कामाचा पूर्ण सुथाणा केला यांनी. अहो 1-1.25 फूट सुद्धा 9-9 इंच काही ठिकाणी त्यांनी पाईप गाडलेले आहेत. तिसरं गाव म्हणजे भातोडी पारगाव, भातोडी 1.5 कोटीची योजना आहे, त्या योजनेचा अख्खा बट्ट्याबोल केलाय, तिथे 1-1 फुटावर पाईप येतं. मी एवढं सर्व लिखित दिलेलं असताना, लाईव्ह व्हिडिओ दिलेला असताना, ते व्हिडिओ सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेले असताना देखील जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद जलजीवन विभाग अजिबात काम करत नाही. त्याच्यावर त्यांनी आतापर्यंत मला कुठल्याही प्रकारचं ठोस उत्तर दिलं नाही. आणि हे सगळं काम जे दिलेलं आहे ना नगर जिल्ह्यातलं, हे मला वाटतं महाराष्ट्रातच काम, हे टाटा कन्सल्टन्सीचं दिलेलं आहे देशभरात काम. तरी टाटा कन्सल्टन्सी जरी प्रायव्हेट कंपनी थर्ड पार्टी जरी असली तरी एकदम बोगस काम, हे सुद्धा लोक पैसे घेऊन काम करत आहेत, त्याच्यामुळं सगळं काम खराब चाललंय. तर आणि जर आपण पाणी पुरवठ्याच्या कार्यकारी अभियंत्यांना जर आपण फोन केला तर ते 5-5 तास तो माणूस फोन सुद्धा उचलत नाही. आता देखील आपण ज्यावेळेस 8 वाजता गेलो ऑफिसमध्ये, ऑफिसच्या लाईटी बंद होते 15-15-20-20 दिवस. हा माणूस करतो काय, जातो कुठं, सर्वसामान्याने आपल्या व्यथा मांडायच्या कुठं. आणि मी 2-3 महिन्यापासून पाठपुरावा करतो, लोक माझ्यावर संशय घ्यायला लागले की पोटेंनी पाकिट घेतलं का, पैसे घेतले का, गप का बसले. शेवटी स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न आला ना अस्मितेवर, मग त्यावेळेस कुणाला सुट्टी नाही. जर विभागाने माझं ऐकलं असं तिथपर्यंतही भारी नसते आली. आणि परतही मी याला पुन्हा इशारा देतोय की जरही पुढच्या 8 दिवसामध्ये टाटा कन्सल्टन्सी असन, जिल्हा परिषद अहमदनगर असन, यांनी जर 8 दिवसात मी दिलेल्या 3 गावांचा पुन्हा सर्वे करून जर पुन्हा जर त्या लाईनी जर बरं टाकलं नाही तर पुढचा इशारा हा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांना असेल.